पाण्यात घालून हलू लागल्या आणि एक गवळण म्हणते माझे अछडे बछडे छपुडे झाकली म्हणजे तरी झाकला जात मायेनी ब्रह्म झाकले म्हणताय तसे इथे म्हणतात पांघरून खाली ती पुतळे माझे अछडे बछडे छपुडे शब्द हे कुठे भेटायचे नाहीत विष्णू सहस्त्र नामामध्ये सुद्धा हे शब्द नाहीत माझे आछडे माझे बछडे रुपडे काय गोड काय काय गोड काय गोड आछडे मगाच्या सारखा आहे ते बघितले का तुम्हाला शब्द माझे आछडे बछडे छकुडे ग राधे रुपडे पांघरून घाली ती कुंचडे कुंचडे कळली की नाही टोपड आणि त्याला लांब असं झाकायला त्याला पांघरून घाली तो कुंचडे कुंची असं करून मग त्याला इथून मोठा असायचं मग त्यावेळेला काही हे दुसरं मग त्याचाच पदर घेऊन आई झाकून घ्यायची कुंचडे पांघरून तुम्हाला कुंचडही माहिती नाही आणि टोपडही माहिती नाही सध्या तुम्हाला फिक्सही माहिती आहे तुम्ही बाजारात जाऊन सांगा टोपडं पाहिजे व्हॉट इज दिस टोपडं मग त्याला जर तुम्ही सांगितलं फिक्सी हा 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 फिक्सी आहे म्हणजे फिट बसते डोक्याला बाळाची फिक्सी आणि ते आपलं जुनं टोपडं काय आता पुष्कळ सांगण्यासारखं आहे माझ्याकडे आलं का लक्षात टुपडी काय ते बघा एक साधं जो तुमच्या आईने घातलं आहे तुम्हाला हे बघा नाही नाही ते कटकी चोळी बरोबर आहे की नाही आणि त्याचे काठ इथे मधी आणि ते असं त्रिकोणी चिमणी आहे इथे हा इथे बांधायची का आणि ते टोपडं म्हणजे पांढरं पण त्याला अशी झालर असायची अशी सुंदर झालर आणि ते कुंची आणि हे टोपडं माझ्या आईने घातलं होतं म्हणून मला कीर्तना सांगता येते आता सगळ्या फिक्स्याच आल्या आई फिक्स बाप ही फिक्स पोर ही फिक्स सगळेच फिक्स फक्त फिक्स डिपॉझिट रिकामे तैसा पूर्वी धरावी ते इच्छा चांगली इच्छा करा प्रभू पूर्ण करील का करणार नाही अरे त्याचं भजन केल्यानंतर तुमची जे जे मनोगत असेल ते पांडुरंग पूर्ण करील आत्तापर्यंत सर्वांचं पूर्ण केलं तुमचं का करणार नाही फक्त एक करा एक धरिला चित्ती आम्ही रुख इकडे तिकडे जाऊ नका परमार्थामध्ये विकेंद्रीकरण नसावं हे बघा प्रेमामध्ये सुद्धा विकेंद्रीकरण नसावं प्रेम एकलंबनात्मक असावं प्रेमामध्ये विकेंद्रीकरण नसावं कधी याच्यावर कधी त्याच्यावर कधी त्याच्यावर असं काही प्रेम असतं काय हां प्रेम म्हणजे काय बागेतला बाकडा आहे का हा रिकामा नाही म्हणून पुढेकडे बसला
आणि आज या दुकानातली भेळ खबंद असेल तर दुसऱ्या दुकानातली भेळ खाल्ली. असा भेसळीचा भेळीचा परमार्थ नाही, हां कुठेही नाही, इथेच. तसं प्रेम त्याला विकेंद्रीकरण खपत नाही. तसं एकदा पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवल्यानंतर एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती दमल्यावर बघितलं तर बरोबर 8 काटा आला. बरोबर 6 येऊन बसलो, 8 वाजले. थोडंसं सांगतो, नाराज करत नाही तुम्हाला, पण आपल्याला रोजच ऐकायचं आहे ना. भैरवी झाल्यावर दमो. तुला काय झालं रे, पेटी अशी अशी बसून वाजवायला. माझ्या शेजारी उभं राहून माझ्या आवाजामध्ये पुंडली कर दिव तरी एकदा म्हण. असो सगळी प्रेमातली मंडळी आहेत, तुम्ही वाजवणारे काय सगळे आवडीने, सगळे पांडुरंगावर प्रेम करणारी आहेत. गजाननाची इच्छा आहे, गणपतीला सुद्धा वाटतं पांडुरंगाचं कीर्तन ऐकावं. काय मजा आहे, त्याशिवाय एवढं 26 चाललंय का. गणपतीच्याच जर मनात बदी आली सुख करता नाही दुःख करता. त्याला वाटतंय वर्षातून एकदा देवादिदेव पांडुरंगाचं गुणगान ऐकावे. एक वारकरी आपला आवडीने येतोय म्हणून तो मला दरवर्षी एक एक वर्ष आयुष्य देतो. दरवर्षी आयुष्य देतो. गजाननाचंही प्रेम आहे, पांडुरंगाचंही प्रेम आहे, अशा सगळ्या देवांचं प्रेम असल्यानंतर काय कमी आहे. आणि श्रोते तर तुडुंब आहेत रोज, काय कमी आहे. अहो या म्हणून येत नाहीत आणि नको म्हणून थांबत नाहीत. याच्यात जीवनातला आनंद आहे, यालाच प्रेम म्हणावं. जिथे प्रेम आहे तिथे बोलवावं लागत नाही. प्रेमाचा भाग असा आहे, भगवत भक्त प्रभू करता आतुर असतात. त्यांना असं वाटतं केव्हा पांडुरंगाचं स्मरण करावं, केव्हा त्याचं चिंतन करावं. एक मीराबाईचं पद आहे, आतुर थईछू मुख जोवानी, आतुर थईछू मुख जोवानी, आतुर थईछू मुख जोवानी, आतुर थईछू आतुर थई
संपुष्टी रहावे होय भक्ती केला तैसा, जशी त्याची भक्ती करावी तसा तो होईल। कशी करा? आवडीने प्रेमाने करा। हे बघा, भक्ती कशी करावी? एकनाथी भागवतामध्ये म्हणजे उद्धवाला सांगितलेलं भागवत, गीता अर्जुनाला सांगितली, उद्धवाला एकादश स्कंद भागवत सांगितलं। तिथे उद्धवाने विचारलं, देवा भक्ती कशी असते? ते म्हणले, काय प्रश्न विचारतोस? कोण भक्ती केली गोपाळी, काय ती सोवळी कावळी, त्यांचे उच्चिष्ट कवळ मी गेली प्रेम समयतो। सांग उद्धवा, गोपाळांची भक्ती सोवळी होती का ओळी होती? अरे त्यांचं उच्चिष्ट मी सेवन करतो, तो ही भक्तीची जात काय? दुजी ना, तिजी ना, चौथी ना, पण हे साधकाची सादर भ्रांती, बहुधा भक्ती मध नाही। भक्ती म्हणजे जो विभक्त नव्हे तोच भक्त, बस। जास्ती काय सांगायची? कसली पूजा करतोस? हां, ते शास्त्राची पूजा निराळी आहे। पाणी घाल, अमकं घाल, तमकं घाल, तमकं घाल, बरोबर आहे, ते शास्त्रोक्त पूजा आहे। प्रेमयुक्त पूजा कशी आहे? हृदय काढून त्याच्या चरणावर ठेव, संपलं। म्हणजे असं काढायची गरज नाही। हृदय काढून ठेवणं शब्दाचा अर्थ, पंढरपूरला गेल्यानंतर किंवा देवारात देव आहे त्याच्या चरणावर डोकं ठेवल्यानंतर तुमचं अस्तित्व विसरणं, नामेच हृदय त्याच्या चरणावर ठेवणं। म्हणून दुसरं काय सांगू? एवढं जरी कळलं जीवनामध्ये तरी परिपूर्णतेचा आनंद भेटेल, आणि ते आनंद भेटण्याकरता कीर्तन आहे, ते आनंद भेटण्याकरता प्रवचन आहेत, बाकी आपल्याकडे काय आहे द्यायला तुम्हाला? हे बघा, जे आहे ते प्रेम आहे। आणि एक सांगू, मी असं म्हणणार नाही देव देणार, प्रेम हाच देव आहे, प्रेम हाच देव आहे। प्रेम तुम्ही एकमेकाने आपल्याला दिलं म्हणजे एकमेकाने देव दिल्यासारखाच आहे। प्रेम देवाचे देणे नवे नवे, मुसावले मुसे प्रेम भक्तांच्या ओरसे, मुसावले मुसे प्रेम भक्तांच्या ओरसे, असा हा भक्तांच्या करता एकरूप झालेला देव। आणि या अभंगावरच पुढच्या एकादशीला कीर्तन, शेवटच्या शेवटचे तीन दिवस जे कीर्तन आहेत त्याच्यातलं एक माझं कीर्तन आहे, तेव्हा ह्या अभंगावरच कीर्तन। मला काही संपून टाकायचं नाही, गडबड करायची नाही, आणि आता जास्ती काय वाढवायचं नाही। बर, ते मगाचच म्हणतो, ते अर्धवट मुद्दाम सोडलो होतो। ज्ञानियांचे राजे, कैवल्य चक्रवर्ती, साधकाचा मायबाप, चिंतकाचा चिंतामणी, कैवल्याचा पुतळा, असे ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाशी बोलतायत आणि शपथ घेऊन बोलतायत। प्रभुराया, मायबाप्पा, पांडुरंगा, किती आवडतोस मला, तुझी शपथ घेऊन रे सांगतो। तुझी आणवाईन
सिंगल झाल्याशिवाय हालायचं नाही कोणी. हा कार्यक्रम आपला 20 तारखेला बोलिले कुरे वेडी वापुडे उत्तरे राक्षमा पराद महाराज तुम्ही आराई विचारिला अधिकार व्याकुला राक्षमा पराद महाराज तुम्ही तुका म्हणे दानेश्वर